नमस्कार, पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो। पाहूया काही ठळक घडामोडी। भारत आणि ब्राझील यांच्यात आज गुंतवणूक, सहकार्य आणि सुविधा, पशु अनुवंशिकता, औषध निर्माण आणि कृषी या क्षेत्रात 4 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। कृषी संशोधन, सायबर सुरक्षा यासह सहकार्याच्या नव्या क्षेत्राचा शोध घेण्यात दोन्ही देशांनी प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात सांगितलं। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल तेमर यांच्यासमवेत आज गोव्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर संयुक्त निवेदन करण्यात आलं। ब्राझीलच्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। भारत आणि ब्राझील यांच्यातली भागीदारी दृढ करण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली आहे। परस्पर गुंतवणूक सामंजस्य कराराला दोन्ही देश अंतिम रूप देणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं। ब्राझील लॅटिन अमेरिकेतला भारताचा व्यापारातला महत्वाचा भागीदार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले। दहशतवादाविरोधातल्या भारताच्या कृतीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलची प्रशंसा केली। अणुपुरवठादार गटांच्या सदस्यत्वासाठी भारताची भूमिका समजून घेतल्याबद्दलही पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले। पाकिस्तान जर दहशतवाद संपवण्यास तयार असेल तर भारत त्यांना मदत करेल, मात्र पाकिस्तानची तशी भावनाच नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले। क्षेत्रीय सूचना आणि प्रसारण कार्यालयाद्वारे चंदीगड इथं क्षेत्रीय संपादक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नियंत्रण रेषा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर राजनाथ सिंग बोलत होते। दहशतवादाचं धोरण अवलंबत पाकिस्तान स्वतःला वैश्विक स्तरावर एकटं पाडत आहे असंही ते म्हणाले। भारताच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षा वाढवली आहे, मात्र पाकिस्तान लगतच्या नियंत्रण रेषेची सुरक्षा हे एक आव्हान असल्याचंही ते यावेळी म्हणाले। एक महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील 212 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला। या निवडणुका 4 टप्प्यात होणार असून 7 नोव्हेंबर, 14 आणि 18 डिसेंबर तसंच 8 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदासाठी निवडणूकही संबंधित दिवशी होईल, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली आहे। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणीत आज दलित आक्रोश मोर्चा काढण्यात आला। इतर मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, दलित मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते तसंच महिला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। शहरातल्या शनिवार बाजार मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। हा प्रतिमोर्चा नाही तर संविधानिक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याचं संयोजन समितीनं म्हटलं आहे। मोर्चेकऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाठिंबा दर्शवला तसंच कोपर्डी घटनेतल्या आरोपीला फाशी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्याचे आमदार भाई गणपतराव देशमुख यांना गेल्या काही दिवसांपासून 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमकीची पत्र येत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यात बंद पाळण्यात आला। गेल्या 10 निवडणुकांमध्ये निवडून येणारे गणपतराव देशमुख विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य असून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखले जातात। शेकापच्या निष्कलंक नेत्याला खंडणीची धमकी देणाऱ्याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे। यासंदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरुण शेख यांनी दिली आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नागपुरातल्या संविधान चौकात आंदोलन केलं। सरकारनं विविध विभागातील 90,000 जागा कपात करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून त्या जागा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमानं भरण्यात याव्या। या प्रमुख मागणीसह राज्यसेवा, विक्रीकर विभाग, वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या। कंत्राटी पद्धतीनं भरणाऱ्या जागा स्पर्धा परीक्षेद्वारा कायमस्वरूपी तत्वावर भरल्या जाव्यात। पोलीस उपनिरीक्षक पदाची 2 वर्ष न काढलेली जाहिरात त्वरित काढावी, प्रतीक्षा यादी लावण्यात यावी तसंच 6 वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सीईटीद्वारे घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी न करता फक्त मागण्यांची फलकं उंचावून हे आंदोलन केलं। बुलडाणा जिल्ह्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। आज पुण्यातही या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता।
शिरपूरमधल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज देण्यासंदर्भात नकारात्मक धोरण आणि प्रशासनानं चालवलेली डोळेझाक याचा निषेध करण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी आज लाक्षणिक उपोषण करत आहेत। बळीराजा सेनेच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत आहे। शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं, पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत यावेळी देण्यात आले। खारजमीन संशोधन केंद्र आणि रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक कृषी विभाग यांच्या वतीने पनवेलच्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मत्स्यशेती कशी करता येईल याबाबतचं मार्गदर्शन तज्ञांनी शेतकऱ्यांना केलं। शेतकऱ्यांनी कच्च्या मालापासून प्रक्रियाकृत उद्योग कसे चालवावेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा याची माहितीही यावेळी देण्यात आली। शेतकरी मेळाव्यात कृषी सभापती अरविंद म्हात्रे, कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ संजय भावे, खार जमीन संशोधक डॉ केडी पाटील, केवी तरकसे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र आणि अवजारांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आणखी कालावधी मागून घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा निकाल आज राखून ठेवला। त्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी घटनापीठानं 7 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं। बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी मंडळानं केलेल्या उपाययोजनांविषयी घटनापीठानं प्रशंसा केल्याचंही यावेळी ठाकूर यांनी नमूद केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।